नमस्कार विद्यार्थी मित्रों, अजून कोविडची स्थिती असलेलीच दिसून येते. आज अपेक्षा होती केंद्र शासनाच्या आदेशानुसार फिजिकली आपले वर्ग सुरू होतील, मात्र आपल्या राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडताई आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे साहेब या दोघांच्या निर्णयामधून महाराष्ट्रामध्ये जो कोरोनाचा प्रसार वेगात होतो आहे आणि यापासून आपल्या सर्वांची सुटका व्यवस्थित व्हावी, त्यास आळा बसावा प्रसाराला, या दृष्टिकोनातून आपले फिजिकली वर्ग अजून सुरू झालेले नाही आहे. म्हणून आज आपण पुन्हा एकदा व्हिडिओ लेक्चरच्या सहाय्यानं आपण आपल्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतोय, अभ्यासक्रम समजावून घेण्याचा प्रयत्न करतो. आज मी तुमच्यासमोर पार्टनरशिप फर्ममध्ये, भागीदारी संस्थेमध्ये एक नवीन भाग तुमच्यासमोर घेऊन येत आहे. पा, भागीदारी संस्थेच्या अकाउंट मेंटेनमधला आज ताब्यात आपण बराचसा अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे, पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये आपण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स पाहिले, आर्थिक वर्षाच्या शेवटी त्या भागीदारी संस्थेला नफा झाला का तोटा झाला आणि त्यांची सांपत्तिक स्थिती, आर्थिक स्थिती कशी आहे याची पडताळणी करणारे अकाउंट्स, म्हणजे ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ॲज वेल ॲज बॅलन्स शीट वी हॅव मेंटेन. देन वी हॅव स्टडीड रिलेटेड टू पार्टनरशिप अकाउंट, ॲडमिशन ऑफ पार्टनर, देन रिटायरमेंट ऑफ पार्टनर, लास्ट वन वी हॅव सीन द डेथ ऑफ पार्टनर. मीन्स each and every subject we have studied related to partnership firm. eka arthik varshat honara nafa tota tyanchi sampattik sthiti havat tar pahilas, tyas bar astitvat aslelya bhagidari samsthela bhandvalachi kamtarta bhasat asel tar tya bhagidari samsthena navin ekadya vyaktila bhagidari samsthet samavishth karun ghetla. un admission we have studied admission and what are the accounting treatment we have studied also. ही एक शक्यता होती नवीन व्यक्तीला ॲडमिट करून घेतलं. जसं नवीन व्यक्तीला आपण ॲडमिट करून घेतो तसंच अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेमधील एखाद्या भागीदाराला वाटत असेल किंवा आपल्या आपल्या आता भागीदारी संस्थेमधला आपला इंटरेस्ट कमी झालेला आहे आणि आपण या भागीदारी संस्थेत राहायचं नाही, पण तो रिटायरमेंट घेत असेल तोही भाग घेतला पाहिला, म्हणजे भागीदारी संस्था एखादी व्यक्ती सोडून जात असेल तोही भाग पाहिला, आणि त्यावेळची अकाउंटिंग ट्रीटमेंट काय होऊ शकते, कशा पद्धतीने आपल्याला अकाउंट्स तयार करावं लागतात, कोणते अकाउंट मेंटेन करावं लागतात, त्यामध्ये कॅल्क्युलेशन्स कोणती कोणती येतात हा भाग सुद्धा पाहिला, आणि त्यानंतरचा तिसरा भाग, शेवटचा भाग जो आपण पाहिला मागील आठवड्यापर्यंत, तो म्हणजे डेथ ऑफ पार्टनर. ही पण शक्यता आहे अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेमध्ये, रनिंग बिझनेसमध्ये वन ऑफ द पार्टनर शुड मस्ट बी एक्सपायर, एखाद्या भागीदाराचा मृत्यू होऊ शकतो आणि असा मृत्यू जर झाला तर काय करायचं, तर तीही अकाउंटिंग ट्रीटमेंट आपण पाहिली. आता एक पुढची शक्यता आहे आणि या पुढच्या शक्यतेला एक नवीनच प्रकरण किंवा नवीन टॉपिक असं आपल्या अभ्यासक्रमामध्ये सांगितलेलं आहे, आणि ती म्हणजे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. व्हॉट इज द मीन ऑफ डिझोल्युशन? डिझोल्युशन मीन्स द डिझोल्युशन द टर्म मीन्स टू कम टू अँड एंड, संपणे संपवायचं आहे सगळं. डिझोल्युशन म्हणजे सगळं काही संपवायचं आहे. आता सगळं काही म्हणजे काय संपवायचं आहे, तर भागीदारी संस्थेचा संपूर्ण व्यवसायच बंद करायचा आहे, आणि भागीदारी संस्थेचा संपूर्ण व्यवसाय बंद करायचा म्हणजे काय करायचं हा भाग या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. इन अदर वर्ड्स, डिझोल्युशन मीन्स टर्मिनेशन ऑफ अ फॉर्मर रिलेशनशिप इन बिझनेस. इन अदर वर्ड्स, dissolution means termination of a former relationship in the business. business मधले त्यांचे व्यावसायिक संबंध, भागीदारांचे परस्परांच्या मध्ये जे काही व्यावसायिक संबंध होते त्या व्यावसायिक संबंधांमध्ये ते संबंध संपुष्टात आणणे, बंद करणे, to close the doors of partnership.
to close the books of partnership firm, to wind up all the business means dissolution. To closing all the books, all the transactions, all the records. When a firm should be going to a firm, ज्यावेळी भागीदारी संस्था स्थापन होत असते त्यावेळी भागीदार आपलं भांडवल त्या भागीदारी संस्थेमध्ये गुंतवत असतात. त्या गुंतवलेल्या भांडवलामधून आपल्याला आवश्यक असलेल्या व्यवसायाला आवश्यक असलेल्या असेट्स अँड लायबिलिटीज ते परचेस करत असतात. असेट्स परचेस करत असतात, त्यामधून काही लायबिलिटी निर्माण होत असतात. पण नाउ वी आर स्टडिंग द डिसोल्यूशन मीन्स टू क्लोज द बुक्स ऑफ पार्टनरशिप, टू क्लोज द डोर्स ऑफ फर्म, to wind up total business. In that case, the partner who have invested money into business as a capital, they wants to returns, they wants to withdraw the capital from the business. Tana bhagidari samsthemadun aplo bhandval kadun ghyav ase vatat asto. There are so many reasons to dissolve the partnership. There are so many reasons टू डिझॉल्व द पार्टनरशिप फर्म. भागीदारी संस्था बंद करण्याची अनेक कारणे आहेत, असंख्य कारणं आहेत. त्यामधलं एक महत्वाचं कारण आपण बघूया, वेन द पार्टनरशिप फर्म सफर्स फ्रॉम लॉसेस इयर बाय इयर. भागीदारी संस्थेचा व्यवसाय जर वर्षानुवर्ष तोट्यात चालू असेल तर कोणता पार्टनर आपली भागीदारी संस्था किंवा आपल्या भागीदारी संस्थेचा व्यवसाय चालू ठेवण्यास उत्सुक असेल का? असणार नाहीये. वेन द फर्म suffers from losses year by year, then all partners not interested to run the business, so they decided to dissolve the firm. Unum mi matla dissolution means termination of formal relationship in business. Ya vakyacha artha kay hoto pa? डिझोल्युशन म्हणजे व्यवसाय बंद करणे म्हणजे काय? तर भागीदारांच्या मधला व्यावसायिक जो संबंध होते ते संबंध पूर्णपणे काय करायचे? रिलेशनशिप, त्यांच्यामधली जी काय रिलेशनशिप आहे, नातेसंबंध जे आहेत ते संबंध बिझनेसच्या स्वरूपाने झालेले नातेसंबंध, व्यावसायिक नातेसंबंध पूर्णपणे काय करायचे? बंद करायचे. त्याला आपण डिझोल्युशन असं म्हणू शकतो. आपल्या ब्लॅकबोर्डवर डिफरन्स असा शब्द लिहिलेला आहे आणि त्या डिफरन्सचे दोन पार्ट केलेले आहेत. ए पार्टमध्ये पार्टनरशिप आणि दुसऱ्या याच्यात पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप भागीदारी आणि भागीदारी संस्था, भागीदारी आणि भागीदारी संस्था, भागीदारी आणि भागीदारी संस्था यामधला काय फरक आहे? भागीदार एकत्रित आले असतील तर त्याला भागीदारी असं आपण म्हणतो. आणि फर्म टोटल फर्म, टोटल फर्म इथं ब्लॅकबोर्डवर थोडीशी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल. पार्टनरशिप मध्ये डिझोल्युशनचं काय भाग आहे? पार्टनरशिपचं डिझोल्युशन करणे म्हणजे काय? तर अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेमधील एखादा किंवा दुसरा भागीदार भागीदारी संस्थेमधून बाहेर पडण्याचं ठरवतो. ती रिटायरमेंट झाली होती ते पाहिलं होतं आपण. पण इतर काही पार्टनर जे असतील त्यांनी परत आपला बिझनेस चालू ठेवायचा असं जर ठरवलं असेल तर त्याला आपण भागीदारी संस्था असं म्हणू शकतो. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप मीन्स to discontinuing the relation by one or more partners with other partners. Discontinuation, continuous ठेवायचं नाही, discontinuation तोडायचं. नातेसंबंध काय करायचे? तोडायचे. एक किंवा एकापेक्षा अधिक भागीदारांनी इतर भागीदारांच्या संबंधे संबंधित असलेले आपले व्यावसायिक संबंध काय करायचे? तोडायचे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो? पार्टनरशिपचं डिझोल्युशन विदाउट पुटिंग अँड एंड ऑफ द बिझनेस. बिझनेस बंद करायचा नाही आहे, बिझनेस आहे तसा चालू राहील, मात्र त्यांच्यामधले नातेसंबंध काय करायचे? एका दुसऱ्यानं काय केले? नातेसंबंध पूर्णपणे काय केले? तोडून टाकले. याला आपण म्हणतो डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. या ठिकाणी आपण रिटायरमेंटचे काही रिटायरमेंटमधला भाग पाहिलेला होता. रिटायरमेंटमध्ये जे अकाउंट आपल्याला ठेवावे लागले होते तेच अकाउंट या पद्धतीमध्ये आपल्याला ठेवावे लागतील असा भाग अभ्यासक्रमामध्ये आपला झालेला आहे. अकॉर्डिंग टू रिटायरमेंट ऑफ पार्टनरशिप या भागामध्ये आपल्याला काय पाहिजे? तर पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन, डिझोल्युशन ऑफ द पार्टनरशिप फर्म. आणि पार्टनरशिप फर्ममधलं डिझोल्युशन जर पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन करायचं असेल तर ऑल पार्टनर्स क्लोज देअर रिलेशन from the business. What is the meaning of
partnership firm, dissolution of partnership firm, all partners closes their relation from the business. सगळ्या पार्टनरनी एकत्रित येऊन बिझनेस मधील त्यांचे नाते संबंध काय करणे, बंद करणे, तोडून टाकणे म्हणजे पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन. ऑल पार्टनर्स क्लोजेस देअर रिलेशन फ्रॉम बिझनेस. ऑल पार्टनर्स, कुणीही त्यामधला रिमेनिंग राहणार नाही. ऑल पार्टनरनी त्यांच्यामधले जे व्यावसायिक संबंध होते ते व्यावसायिक संबंध त्यांनी काय केलेले आहेत, तोडून टाकलेले आहेत. म्हणजे दुसऱ्या शब्दात काय म्हटले पहा, इन अदर वर्ड्स टू क्लोज द बिझनेस टोटली. टू क्लोज द बिझनेस टोटली, टोटली संपूर्ण बिझनेस, कोणीही त्या प्रकारचा बिझनेस करायचा नाही अशा असे आलं बिझनेस बंद करणे म्हणजेच डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. या ठिकाणी काय म्हटलं होतं पहा, विदाउट पुटिंग एन एंड ऑफ द बिझनेस, इथं बिझनेस बंद होणार नाही. बिझनेस मस्त बी रन बाय एनी अदर, बट इन पार्टनरशिप फर्म, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म, टोटली द बिझनेस शुड बी वाइंड अप. टोटली द बिझनेस शुड बी वाइंड अप, क्लोज. सगळ्यांनी मिळून तो बिझनेस काय करायचा आहे, टोटली बंद करायचा आहे. इन अदर वर्ड्स टू क्लोज द बिझनेस टोटली, टोटली संपूर्णपणे तो बिझनेस क्लोज करा. म्हणजेच काय, ज्यावेळी बिझनेस क्लोज करायचा म्हणजे काय करावं लागेल, तर काय केलं जातं पहा. मी माझा एक बिझनेस, तुम्ही उदाहरणार्थ घेऊया, तुम्ही तिघा चौघा मित्रांनी एकत्रित एक बिझनेस सुरू केलेला, तो बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळचे पैसे घातलेले आहेत, भांडवल घातलंय, आणि तुम्ही सगळ्यांनी ठरवलं नाही आता बिझनेस बंद करायचा. मग तुम्ही काय म्हणणार, आम्ही गुंतवलेले पैसे आम्हाला मिळायला पाहिजेत. बरोबर आहे ना, गुंतवलेले पैसे तुम्ही त्या बिझनेसमधून काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहात, आणि तेच या ठिकाणी पाहिजे आहे. पार्टनरशिप फर्मचं डिझोल्युशन म्हणजे रिलाइज द असेट्स अँड लायबिलिटीज. रिलाइज, रिलाइज करणे, कन्वर्टेड इन टू कॅश. असेट अँड लायबिलिटीज कन्वर्टेड इन टू कॅश. भागीदारी संस्थेचे जे काय असेट अँड लायबिलिटी आहेत, असेट अँड थर्ड पार्टी लायबिलिटी जे आहेत, त्यांचं पैशामध्ये रूपांतर करणे. असेट जे असतील त्या असेटमध्ये आपले पैसे गुंतलेले असतील, मग असेटचं कन्वर्जेशन इन टू कॅश करायचं असेल तर व्हॉट शुड बी टू डू, आपणाला काय केलं पाहिजे. असेटचं पैशामध्ये रूपांतर जर करायचं असेल तर आपणाला ते असेट ओपन मार्केटमध्ये विकले पाहिजेत, आणि त्यामधून जे पैसे येतील त्या आलेल्या पैशांच्या सहाय्याने व्यवसायाची जी काही देणी असतील ती देणी पूर्णपणे भागवली पाहिजेत, आणि मग पैसे शिल्लक राहिले तर ते पार्टनर आपापसात वाटवून घेतील आपण जे गुंतवलेलं आहे ते. थोडक्यात काय, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स व्हॉट, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मीन्स व्हॉट, टू क्लोज द बिझनेस अँड रिलाइज द असेट्स, विथ दॅट रिलायझेशन पेड द लायबिलिटीज ऑफ बिझनेस. टू क्लोज द बिझनेस, रिलाइज द असेट्स and make payment the liability of the business, it is called as dissolution of the firm. Asha paddhatine apan ya dissolution madhe mahiti kiwa ya dissolution topic madhe apnala kon kontya accounting treatment karavya lagtil to bhag udyacha tasala abhyasnar aho. Dhanyawad.